नमस्कार, मी राजेंद्र होंजे. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पार्श्वगायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके, दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आशाताई स्वागत IBN लोकमतमध्ये. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीतकारांच्या तीन पिढ्यांना जोडणारा हा सजीव आवाज आपल्यासोबत आत्ता आहे. आशाताईंनी नाचरे मोरासारखं बालगीत गायलं असेल, बुगडी माझी सांडलीसारखं लावणी असेल, किंवा जीवलगा कधीरे येशील अशासारखं विरहगीत असेल, पांडुरंग कांतीसारखं भक्तिगीत असेल, या प्रत्येक गाण्यातल्या संगीतकाराच्या चालीला न्याय देण्याचा प्रयत्न आशाताईने नेहमीच केला आहे. आणि आता पुन्हा एकदा आशाताई ऋतू हिरवानंतर तब्बल 21 वर्षानंतर आपल्या मराठी रसिकांच्या भेटीला आल्यात भावगीतांच्या माध्यमातून. आशाताई, ऋतू हिरवा ते साकार गंधारा. खरंच मराठी माणसांना भेटण्याची खूप इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली. मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं की 21 वर्ष मी काय करत होते, मी गाणी पुढं का केली नाहीत. पण असं मुद्दाम काही ठरवून होत नाही. आणि शेवटी माझं असं मत झालेलं आहे की जी गोष्ट ज्या वेळेला व्हायची असते तेव्हाच ती होते, तर त्यामुळं मी जास्त आता विचार करत नाही. ते तर खरंच फारच वर्ष होऊन गेली. तसं बघायला गेलं तर आणि 2 वर्षात लगेच रेकॉर्ड काढायला हवं होतं, पण ते रेकॉर्ड इतकं चाललेलं होतं की आता लवकर काय काढण्यात अर्थ आहे असं पण होतं वाटत होतं. तर नवीन काढलं तर हे बंद होईल एखाद्या वेळेला. हा एक वेगळा प्रत्येक क्षणाचा अनुभव असतो. पण श्रीधरजी, मला विचारायचं आहे, आशाताईंबरोबर बाबूजी असताना आणि आशाताईंचं सातत्यानं तुमच्या घरी येणं, म्हणजे मुळात आशाताई तुमच्या कुटुंबाचाच एक भाग होत्या असं म्हटलं तर काही वावगं नाही. अगदी खरं. पण आशाताईंबरोबर इतक्या वर्ष आहेत आणि इतक्या वर्षानंतर आशाताईंबरोबरचा हा कार्यक्रम आणि भावगीतांचा हा अल्बम आणणं हे एक मोठं दडपण मनावरती होतं. प्रत्येक वेळेला जे असायचं ते आताही होतं. प्रत्येक वेळेला होतंच आणि आताही आहे. कारण काय, आता ह्या म्हणाल्या जसं की ऋतू हिरवा इतका लोकप्रिय झाला आणि अजून त्याची लोकप्रियता आहे. आणि मी असा विचार केला की त्याच्यासारखं किंवा त्याच्या जवळपास जाणारे अशा चाली तरी बांधल्या पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की ऋतू हिरवासारखं मला एखादं गाणं पाहिजे, मग विषय कुठला निवडायचा. तर असा विचार करत असताना मला असं वाटलं की आपला जो आपल्या भारतीय संगीतामध्ये अशी एक संकल्पना आहे की जो अतिशय स्वरेल असतो त्याच्या गळ्यामध्ये स्वयंभू गंधार ही कल्पना आहे. आणि तो गंधार आपल्याला तंबुऱ्यातनं ऐकू येतो खालच्या षड्जाच्या तारे. बरोबर. आणि यांचा आवाज म्हणजे काय, म्हणजे काय बोलायचेच नाही. तर मी ही कल्पना मग शांताबाई शेळक्यांना सांगितली आणि त्यांनी 1999 म्हणजे ऋतू हिरवा 1992 7-8 वर्षांनी त्यांनी मग ते आम्ही लिहायला त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यातनं ते गाणं हळूहळू जन्माला आलं आणि मी त्यांना ऐकवलं. ते म्हणलं मी गाते. पहिल्यांदा त्यांना आधी ऐकवल्यानंतरच त्यांची अनुमती आल्यानंतरच मग आम्ही पुढे पुढे जायला लागलो. पण जसं तुम्ही म्हटलं की ऐकवलं आशाताई हो म्हणाल्या आणि तुम्ही पुढे गेलात. पण बाबूजींनंतर जेव्हा तुम्ही ऋतू हिरवा केलं तर त्यात माझी अमानासारखं गाणं असेल आणि आत्ता साकार गंधारमधली सगळी सातही गाणी असतील, याच्यात आशाताईंना शिकवताना दडपण प्रचंड होतं मनावरती की आशाताईंना सांगायचं कसं आता हे इथं मला बदलून हवं आहे. संगीतकारांचे प्रचंड प्रश्न असतात. तो नुसता दडपण आलं असं दाखवतो, ऍक्टिंग करतो आणि सारखा सांगत राहतो. तो इतका सांगतो की रेकॉर्डिस्ट पण डोक्याला हात लावून बसतो आणि मी पण डोक्याला. मी सांगायचा प्रयत्न करतो असंच म्हणेन त्यांना. आणि त्यांची नेहमी तक्रार असते की चाली खूप कठीण आहेत. म्हटलं असं काही नाही आहे, परंतु तुम्ही गाणार आहात म्हटल्यानंतर मला माझ्या मनात अशी चाल आली आणि तुम्हाला जर ती आवडली असेल तुम्ही त्याचं सोनं कराल. ते ऋतू हिरवाच्या वेळेला झालेलं आहे तर ते ह्यावेळेला त्यांनी तसं सिद्ध करून दाखवलं. ज्यावेळेला माझ्याकडं श्री आला आणि मला म्हणाला की आपण गाणी त्याने ऐकवायला म्हणजे ऐकवली, तर मी त्याला एकाच गाण्यावर मी रेकॉर्ड गायला तयार झाले. ते आहे भुलवितन मन. भुलवितन मन भुलवी नन 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 रसिक मोहन हा झट हा खट हा धट. यामुळे याचं रिदम आणि याचं चाल इतकी वेगळी आणि इतकी सुंदर होती की मला ते गाणं इतकं आवडलं की मी गाणी गायला तयार झाले. मग त्यानंतर साकार गंधार आलं, ते पण फार सुंदरच गाणं आहे. शांताबाईंनी लिहिलेलं. हो. नंतर मग ऋतत चाल आले तिळा तिळा अर्थात मला कविता फारशा कळतात असं नाही, पण ही थोडी कळली. नंतर मला अतिशय आवडलेली कविता ग्रेसांची कविता याच्यामध्ये आहे, मंदिरे मंदिरे सुनी सुनी
कुठेही न दीप काजवा सर्जना पुन्हा हे गाण्यासाठी म्हणून आहे, म्हणजे एक क्लासिकलचं थोडंसं हे नाट्यगीत वगैरे असं होतं. पण सगळ्यात सुंदर गाणं भुलविताना मन, ह्याच्यामध्ये म्युझिक डायरेक्टरची कॅपॅसिटी कळते की म्युझिक डायरेक्टर काय करू शकतो. तर हे गाणं अतिशय अवघड जरी असलं तरी अतिशय सुंदर, गोड, लईला अतिशय अवघड पण ऐकणाऱ्याला सरळ वाटेल अशा तऱ्हेनं जे गाणं बनतं ते हे गाणं आहे. आणि मी ज्या ज्या माणसाला ल 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 असं करून म्हणून दाखवलं तरी त्या लोकांनी म्हटलं की वा क्या सुंदर चाल आहे. त्याच्यामध्ये रूपकमध्ये बांधलेलं हे गाणं आणि ताल पण त्यांनी बदलला, तो फरक तुम्हाला कसा वाटला? फार अवघड वाटला. आणि त्याच्यामध्ये सरळ तान जायची किंवा एखादी तान ताना अवघड होत्या त्या करायच्या. तर अवघड गाणी आहेत पण आजकाल जशी म्हणजे जे गाणी चाललेली आहेत त्यांच्यापेक्षा त्या गाण्यांपेक्षा ही गाणी अतिशय वेगळी आहेत. जशी बाळासाहेबांनी आमच्या गाणी करून ठेवली केव्हा तरी तरुण आहे किंवा दीदीची गाणी वगैरे सगळी, तर तो जो एक स्टँडर्ड होऊन गेला, आता काही ते बनवत नाहीत गाणी, तो स्टँडर्ड. त्यानंतर मला वाटतं तितक्या स्टँडर्डला म्हणजे फार चांगल्या स्टँडर्डला ही गाणी आहेत. मला हे सांगा असं वाटतं की आता त्यांनी जी तान घेतली आहे ना ती इतकी सुरेख घेतलेली आहे, म्हणजे त्या बरोबर ते सगळे स्वर लागत गेले, कणकण लागलेलं आहे आणि मी अक्षरशः थक्क झालो. आणि मी ते रेकॉर्डिंग झालं आणि त्यांच्या जाऊन अगदी पाया पडलो की म्हटलं तुम्ही ह्या वयात तुम्ही अशी तान घेऊ शकता, म्हणजे ह्या वयात म्हणजे काय रे. मलाच तो प्रश्न विचारायचा पण अशा तिने अगदी योग्य प्रश्न घेतला. ह्या वयात म्हणजे काय? नाही नाही चेष्टा कर. पण इतकी सुंदर, इतकी सुंदर, फार सुंदर. आणि तसं आवाजातलं ते तारुण्य आजही आम्हाला कायम पाहायला मिळतं. म्हणजे आशाताईंची कुठलीही गाणी असो, जसं आता आशाताईंनी म्हटलं की ह्यापुढं अजून जे तरुण गायक येतील ते गात राहतील किंबहुना गाताना आपण बघतोय. पण आशाताई पण ही गाणी त्यांना गायला म्हणजे खरंच मेहनत करावी लागेल. निश्चित मेहनत करावी लागेल की इतकी सरळ. हां, मंदिरे सुनी सुनी कुठे न दीप काजवा मेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा मन. आता ही गाणी गाऊ शकतील पण या गाण्यातल्या भावना दिल्या पाहिजेत. तो गारवा कसा हे हा भावना जर त्यांनी दिली तर फार. कवीने जे शब्द ज्या भाव घालून ओतलेले आहेत त्याच्यात जर सूर चांगले गुंतले तर ते मनाला अधिक रुंजी घालतात. हो, आणि मग त्या भावना द्यायला मजा आहे. पण खरंच गात असताना ना म्हणजे त्या आम्ही त्यांच्या म्हणजे जसं गाणं ऐकत होतो आपण कानाने त्याप्रमाणे चेहऱ्यावर देखील बघत होतो की कसा त्यांचा आणि तो एक्सप्रेशन जे भाव जे होते ना ते म्हणजे त्याला तोडच नाही असंच म्हणायला हरकत. मला अशा ते थोडंसं आता मागे जाऊन विचारावंसं वाटेल की श्रीधरजींबरोबर तुम्ही हा अल्बम केला 21 वर्षानंतर, ऋतू हिरवा त्याआधी केलेला आहे, पण जेव्हा घरी जायचात बाबूजी असताना ते ह्या दोन संगीतकारांमधली, वडील आणि मुलगा, या दोन संगीतकारांमधला काय फरक दिसतो शिकवण्यामधला? बाबूजी कसं शिकवायचे आणि त्यानंतर बाबूजी समोरचा? फार फरक आहे, फार फरक आहे. बाबूजी अतिशय छान शिकवायचे, अतिशय म्हणजे त्यांची तान मी ती म्हणून दाखवली की ते नंतर काही बोलायचे नाहीत, परत एकदा म्हणा छान. आणि मला वाटतं सुरुवातीला फार कडक होते ते पुढचं पाऊलच्या वेळेला, पण त्यानंतर हळूहळू ते त्यांनी बघितलं की ही मेहनत करते, गायचा प्रयत्न करते, माझ्यासारखा नक्कल करून गाते, माझी नक्कल करून बरोबर गाते वगैरे, मग मला त्यांनी त्रास दिला नाही शेवटी. उलट दुसऱ्यांची गाणी ऐकून ते माझ्याकडं बघायचे की यांना कसं शिकवू मी. पण याचं काय, ह्याचा ताना त्याच्या हरकती त्या इतक्या तो म्हणजे काय म्हणतो क्लिष्टपणानं तो सारखा सांगत राहतो की मग आपल्याला थोडासा थोडा असं वाटायला लागतं अरे नाही जमणार नाही आपल्याला, बहुतेक नाही येणार असं वाटायला लागतं. आणि स्वभावाचा फरक काय की ते मोठे होते, त्या हक्कानं सांगायचे आशाबाई हे जरा बघा बघ्या. ह्याचं काय होतं आशाबाई प्लीज जरा ताण बघा.
हा फरक होतो. तर त्यामुळं त्याला त्रास होतो, माझ्यापेक्षा त्रास त्याला होतो. नाही नाही, मला त्रास होत नाही. त्यांनी मला अगदी लहानपणापासून बघितल्यामुळे थोडंसं कधी कधी हट्टही करतो, नाही आपण ह्या किती मी म्हणजे या गाणी होण्यासाठी म्हणून इतके वर्ष झाले तर थोडासा माझा हट्टही होता, आता लवकर करूया लवकर करूया. एके दिवशी त्या हो म्हणाल्या आणि हा अल्बम साकार झाला सगळा, ज्याचं नाव तुम्ही ऋतू हिरवाला पण असंच झालं होतं. बरेच दिवस ऋतू हिरवा मला गाणं आवडल्यामुळं मी बरेच दिवस ते गाणं ऐकत पण होते, यानं गाऊन ठेवलेलं. आणि करूया करूया होत 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 करता करता त्यालाही बरेच 2-3 वर्ष मी लटकवलं होतं आणि खूप काम असायचं डोक्यावर. पण एक दिवस मजाच झाली, त्यात बाबूजी येऊन बसले रेकॉर्डिंगमध्ये आणि बाबूजी आल्यावर मला काही गाता येईना. मी म्हटलं माझा आवाज खराब आहे, मी निघून गेले. बाबूजी पण 2 वाजता निघून गेले आणि मी 2:00 परत घरी आले रेकॉर्डिंगला आणि तिथून गाऊन गेले. हे कुठलं गाणं माहिती आहे का? माझी या मना. रात्री 2 वाजता आल्या. माझी या मना जरा सांग ना, माझी या मना. तर मी म्हटलं आता बाबूजींच्या समोर नाही गाणार. मग मी नंतर आले रात्री 2 वाजता, जवळ होतं घर पेड रोडला समोरच तिकडं, तर जाऊन मी ते गाणं गाले. तर काय सांगतायत ते डोकी आमची जरा आर्टिस्ट लोक म्हणजे थोडेसे मॅड असतात, पण मी जरा जास्त मॅड आहे त्यामुळं जरा त्रास होतो, म्हणजे जरा झक्की असतात. तर मी अक्षरशः हे रेकॉर्ड गाले फक्त एका गाण्यामुळं, आणि माझं मत आहे हे गाणं सगळ्यात जास्त चाललं पाहिजे. कोणतं गाणं? भूलविता दमन, अरुणा ढेरेने लिहिलेलं गाणं. मी चालीची गोष्ट करते, म्हणजे मला काय मी शब्दांपेक्षा माझं जास्त लक्ष चालीवर असतं. पण त्यांचं कौतुक करायचं म्हणजे आता त्या एवढ्या मोठ्या आहेत, परंतु तर नट हा खट हा धट हा, आम्ही त्यांना सरळ चाल सांगितली नट खट कसं नटखट हा याच्यामध्ये जो व्हेरिएशन त्यांनी आणलेले आहेत ना, ते म्हणजे असं अवाक असं गाणारे ह्याच अगदी खरं ह्याच यासारखं याच अगदी खरं आहे. नट हा खट हा आणि एका ठिकाणी काहीतरी वेगळंच केलं होतं. पण असं ते माझ्या मनाचा आत्ता संदर्भ आला म्हणून विचारतो, ऋतू हिरवा रेकॉर्ड होताना रंजनाने गायलेलं सजना स्मरशील ना, हे गाणं खरं तर तुम्हाला गायचं होतं. कुठसर सजना पुन्हा स्मरशील कोण गायलं होतं? रंजनाने ते गायलं आणि त्यावेळेला खरं तर तुम्हाला गायचं होतं असं जसं आम्ही जेव्हा बोललो मध्ये तेव्हा आम्हाला कळलं. पण पुन्हा एकदा अशा त्यांच्या आवाजातलं तेच सजना पुन्हा स्मरशील ना या अल्बममध्ये आम्हाला ऐकायला मिळालं, काय किस्सा होता? मी खरं सांगू कोण गायलंय, सॉरी कोण रंजना, मला काही माहिती नाही. माझी दुनिया वेगळी आहे, अतिशय वेगळी आहे. एकतर मी फिल्म हिंदी फिल्मची बोलली आहे, मराठीपेक्षा जास्त हिंदीमध्ये, आणि हिंदीमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही इतके बिझी असायचं की आम्हाला जगाची काही माहिती नसायची. म्हणून ना मित्र ना मैत्रिणी ना खेळायला जाणं ना पिक्चरला जाणं काही नव्हतं, नुसतं काम 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 आणि घर. तर रंजना सॉरी म्हणजे मी ओळखत नाही, चांगल्या गाण्या पण मी ऐकलं पण नाही त्यांचं गाणं. मी याला सांगितलं मला ऐकव, म्हणजे मी त्यांच्यासारखं गाईन, त्यानं मला ऐकवलं नाही. आणि मग मला ती चाल फार आवडली होती, तो त्याने म्हणून दाखवली हे गाणं कसं आहे तुम्ही म्हणाल का, आवडली का तुम्हाला चाल? म्हटलं मी म्हणणारी मला आवडली. आणि ऋतू हिरवाच्या वेळेलाही गाणार होते मी गाणं, सजण पुन्हा स्मरशील ना, त्याच वेळेला मी गाणार होते. पण काय झालं त्यावेळेला माहिती आहे काय? नाही, मी यांना विनंती केली म्हटलं रंजनाला वाईट वाटेल आणि म्हणून मग माझी या मना त्यावेळेला ती चाल बांधली होती मी, ते गाणं झालं. पण यावेळेला त्याचं काय मनात आलं माहिती नाही. तुम्ही म्हटलं ती चाल तुम्ही गा, म्हटलं मी गाईन, मी त्याच वेळेला गाणार होते आणि मला आवडतं ते गाणं फार. म्हणजे गाणं कुठलंही असलं, शब्द कितीही सुंदर असले त्याला चाल लावणं हे मोठं कौशल्याचं काम असतं. शब्द हा आत्मा आहे, शरीर हा चाल आहे. शरीर कसं सुंदर लावतात, किती सुंदर बनवता माणसाला, हे म्युझिक डायरेक्टर्स काम. आणि त्या शरीराला सजवणं आमचं काम, त्याला कुठले दागिने घालायचे, कुठले त्याला बटन चांगली लावायची, म्हणजे जसं गाणं असेल तसं काय करायचं, त्याला किती मेकअप करायचा, हे सगळं काम आमच्या हातात असतं. फक्त आम्हाला म्युझिक डायरेक्टर गाणं शिकवू शकतो, भावना नाही शिकवू शकतो.